विनम्र अभिवादन करत या मंचावर उपस्थित कार्यक्रमाच्या उद्घाटिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब, महिला आघाडीच्या प्रमुख रोहिणीताई खडसे, काँग्रेस पक्षाच्या महिला प्रवक्त्या हेमलताताई पाटील, या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या आमदार रेखाताई खेडेकर, मंचावर अनेक मान्यवर महिला आहेत आणि त्या मला समजून घेतील अशी अपेक्षा आहे, सर्व पक्ष आणि संघटनांच्या सर्व मान्यवर प्रतिनिधी महिला, ज्या अतिशय चांगल्या आवाजात सूत्रसंचलन करताहेत आणि ज्यांना मी मघापासून सांगते की ताई आवर्त घ्या त्या गोड गळ्याच्या, कारण मला नरड आहे आणि त्यांना गळा आहे, अशा तायडे ताई, अतिशय सुंदर सुरेख असं नियोजन करणाऱ्या, उत्कृष्ट संघटन कौशल्य असणाऱ्या आणि जिजाऊ ब्रिगेडपासून आपली कारकीर्द सुरू करून आता काँग्रेस पक्षामध्ये एक यशस्वी नेता होण्याकडे वाटचाल करणाऱ्या भगिनी जयश्रीताई शेळके, सभागृहामध्ये अनेक मान्यवर उपस्थित आहेत, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, सर्व पक्षाचे मान्यवर नेते, ते सगळे मला क्षमा करतील, विविध डिजिटल तथा प्रिंट माध्यमांचे मान्यवर प्रतिनिधी, भावांनो आणि बहिणींनो, बहिणी जरा जास्त आहेत, माया हो अनबाया हो, तुम्ही एवढा वेळ गावखेड्यातल्या आमच्या मायमाता, गावखेड्यातल्या आमच्या तमाम आया बहिणी, ज्या आपले काही 10-20 तो इकडच्या बाया, इकडच्या अय बाया हो, माय तुम्हालाच बोलायले, तुम्हालाच ह्या इकडं अशा सगळ्या जाणाऱ्या जरा वाईच कळ सोसन बसा की काहीतरी, तेवढं सांगितल्यावर सुद्धा त्या बहिणी मायाकडे बघितलं तर तशीच पुढे निघाली, बहादर माऊली आहे, म्हणजे तेवढं बघून पण माझ्याकडे बरं का पुन्हा पुढे जायची तयारी आहे त्याची, माया हो एक बचत गट असेल आणि एका बचत गटातनं समजून घ्या की 1,00,000 रुपये आपल्याला मिळाले, 1,00,000 रुपयातनं 10 बायकांनी 10-10,000 रुपये घेतले, बसा बसा ताई बसा, तुमच्यासाठी चालले बसा, 10,000 रुपये साधारणतः एका बाईला मिळाले, 10,000 काय होईल माय, 10,000 एखादी बाई लय झालं तर एक गोळ्या बिस्किटाचं दुकान टाकेल, ते दुकान तिचे लेकरच खाऊन पार करतील, गोळ्या बिस्किटाचं दुकान म्हणल्यावर काय, एखादी बाई म्हणाल मी पिठाची चक्की टाकते, फारफार तर पिठाच्या चक्कीत होतंय काय आपलं, तर आपली वस्तीतली माणसं लय भारी अव्वल हिरसल माणसं, मग माणूस म्हणणार काय वहिनी ओळखत नाही का, काय वहिनी टिपून ठेवा, आवहिनी जरा वेगळाच शर्ट घालून आलो, खिशात पैसे राहिले, आल्लोच म्हणते आणि उधारी काही आपली दिली जात नाही, ती उधारी तशीच राहते, राहिलेल्या उधारीचं काय करावं हा प्रश्न निर्माण होतो, आणि बघता बघता लाईट बिल भरायची डेट तयार होते, त्या डेटपर्यंत लाईट बिल जात नाही, पैसे भरले जात नाहीत, कनेक्शन कट होतं, चक्की बंद पडते, अजून कुणी एखादी असती तिच्याकडे 10,000 रुपये आले, 2,000 ज्वारीचं पोतं, 4,000 बकरं, 2,000 टेम्पोला निघाली बाई कंदुरीला, ह्याच्या पलीकडे काय, बचत गटांच्या सुट्या सुट्या चळवळी जेव्हा होतात त्यावेळेला त्यातनं फारसा काही फायदा होत नाही, पण बचत गटांच्या जेव्हा फेडरेशन पद्धतीने काम सुरू होतं त्यावेळेला मात्र तोच फायदा सांघिक पद्धतीने उभा राहतो, सुटा बचत गट यापेक्षा फेडरेशनने काम केलेलं हे अधिक आपल्याला परवडणारं काम ठरतं आणि फेडरेशनने मिळणारे आर्थिक लाभांश हे सुद्धा अधिक असतात, 1,500 रुपये आपले आहेत, आपल्या घरातला आपला लेक, आपली पोरगी, आपला नवरा, आपला दीर, आपला भाऊ, आपली बहीण, या सगळे जे नोकऱ्या करत आहेत आणि नोकऱ्या करणाऱ्या लोकांनी जो टॅक्स भरलेला आहे त्या टॅक्सच्या पैशातले हे तुमचे पैसे आहेत, हे 1,500 रुपये काय एकनाथ शिंदे साहेबांनी वावर विकून तुम्हाला दिलेले पैसे नाही, काही शिंदे साहेबांनी वावर विकलेलं नाही, आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय नागपूरचा बंगला विकून आपल्याला पैसे दिलेले नाही, ह्या दोघा तिघांनी बी काही खिशात हात घालून पैसे आपल्या खिशातले दिलेले नाहीत, पैसे आपले आहेत, आपल्या हक्काचे आहेत,
त्यामुळे दणकवून 1500 घ्यायची आपण, काय विषय नाही. पण माया हो, आता जरा पुढचा विचार करा. आता आपण 1500 घ्यायचे हे ठरलं बरं का, ठरलं पैसे घ्यायचे. जरा गड्यावाकडे बघून मग तुमच्याकडे बघून. आता ही सगळे आमचे पुरुष, आमचे सगळे भाऊ, ह्या सगळ्या भावांनी जरा एका गोष्टीचा विचार करावा. दादा हो, तुमच्या घरात तुम्ही तुमच्या बहिणींची लग्न लावली, आपल्या आपल्या आईपतीनुसार लावली. कुणी 1,00,000 खर्च केला, कुणी 5,00,000 खर्च केला, कुणी 25,00,000 खर्च केला, पण खर्च केला. बहिणीचं लग्न लावून दिलं, काय उपकार केला का तुम्ही? कर्तव्य होतं तुमचं, केला तुम्ही खर्च. काही जणांनी आपली आपली इब्रत राखण्यासाठी आणि बहिणीला उजवून देण्यासाठी तुम्ही काही जणांनी वावरं इकली, काही जणांनी वावरं घाण टाकली, टाकली का नाही? काही जणांचं तर असं झालं की कधी बहिणीचं दुर्दैवानं काही बरं वाईट झालं, तिच्या काही नवऱ्याचं बरं वाईट झालं, तर तिच्या लेकरांची शिक्षणं केली, भाच्या उजवून दिल्या, दिल्या का नाही? तुम्ही बॅनर लावलं का दादा हो? लावायला पाहिजे ना, आज कसं बरं, बॅनर लावायला पाहिजे. तुम्ही बहिणीच्या माहेरात कधी गेला तर बहिणीला जर 2-4,000 रुपये द्यायचे असतील तर पैसे कसे दिले तुम्ही? सासूला सुद्धा कळू नये, घरातल्या तिच्या ननंद भाऊजीला कुणाला दिरा जावांना कळू नये, तिच्या सासऱ्याला कळू नये. इतकं गपचूप तिच्या हातात तुम्ही ती 4-5,000 रुपये जी काय असतील ते ठेवले. जाहिरात केली का? बॅनर लावलं का? लाडक्या बहिणीला आत्ताच 2,000 रुपये देऊन मी बसस्टँडवर आलेलो आहे. लाडक्या बहिणीचा फोन आला होता, तिच्या नवऱ्याकडे पैसे नव्हते, तिला दवाखान्यात जायला सुद्धा पैसे नव्हते, म्हणून 1,000 रुपये मी तिला फोन पे केला. फोन पेचा स्क्रीनशॉट अनमट्टाच्या मट्टा बॅनर केलंय. तुम्ही येडे आहोत, तुम्ही कळत नाही तुम्हाला. अव शिंदे साहेबांचं बघा की जरा काहीतरी, अ कसलं मोठं बॅनर लावतंय. 4 आणे की मुर्गीन 12 आणे का मसाला, 1500 टिकड्या दिल्या नाही त्याला 10,000 बॅनर असते होय. हा काय धंदा आहे? तुम्ही बहिणी उजवून दिल्या, तुम्ही भाच्यांची शिक्षण केली, तुम्ही बहिणीचं सुख दुःख बघितलं, तुम्ही बहिणीसाठी कधी बॅनर लावला नाही, त्याची कधी जाहिरात केली नाही. का केली नाही? तुम्हाला बहिणीच्या नात्याची मर्यादा कळते, तुम्हाला बहीण भावाच्या नात्याचा मान कळतो, तुम्हाला बहिणीच्या नात्याची इज्जत कळते. आपल्या बहिणीची इज्जत अशी झाकली बूट 1,25,000 बहिणीच्या संसारात कमी जास्त आहे ते बोलून दाखवायचं नाही. हा संस्कार या राज्यानं, या महाराष्ट्रानं आमच्यावर घडवला.